लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य या मूल्यांशी पूर्वीपासूनच भारताची बांधिलकी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जी सात राष्ट्रांच्या शिखर परिषदेत सांगता समारंभात दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे बोलताना केलं काल ओपन सोसायटीज अँड ओपन इकॉनॉमीज या सत्रात त्यांचं भाषण झालं मुक्त समाजव्यवस्था अनेक प्रकारचे तांतणाव निर्माण करते असं बऱ्याच जणांना वाटतं म्हणून सायबर स्पेस हे क्षेत्र लोकशाहीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी वापरलं जावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पर्यावरणातला बदल आपण सगळे पाहतोच आहोत पृथ्वीचं वातावरण जैवविविधता आणि सागरसंपत्ती विकसित आणि जंगळवादी देशांकडून सांभाळली जाऊ शकत नाही आणि म्हणूनच या प्रश्नावर जागतिक स्तरावर एकात्मिक कृती करणं आवश्यक आहे त्यासाठी भारत नेहमीच कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले अनेक देशांमधले बहुस्तरीय संबंध दृढ करण्यासाठी खुलेपणा लोकशाही पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता या चतुस्सूत्रीचा आपण उपयोग करायला हवा असं पंतप्रधान म्हणाले या परिषदेत पंतप्रधानांनी अधिक उत्तम जीवनमान परस्पर सहकार्य आणि निसर्गस्नेही वातावरण या मुद्द्यांवर भर दिला असं परराष्ट्र व्यवहार ज्या आर्थिक व्यवहार खात्याचे अतिरिक्त सचिव पी हरीश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं